नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। आणि 16 आमदारांचा अपात्रतेचा जो इश्यू आहे त्या अजूनही तसा प्रलंबित आहे, त्याच्यावर अजून चर्चा होणार आहे। याचा अर्थ अजूनही विश्वास आहे का 16 अपात्र झाले? तर त्याच्यात मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो का 16 अपात्र झाले तर त्याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेब हे 16 येत आहेत, म्हणजे मग ते सरकार अजूनही तसं टांगणीवर आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यावेळेला म्हणूनच ही सगळी प्रक्रिया झाली का, जे केलं होतं मग तो गटनेता म्हणा किंवा प्रतोद म्हणा त्याची नियुक्तीच चुकीच्या पद्धतीने होते। तर त्याच्यात पहिले मी तेच म्हणत होतो, त्याच बेसवर हे सण आणि त्यानिमित्तानं मी सकाळपासून त्या कार्यक्रमात बिझी होतो, त्याच्यामुळे मी चाललेली जी काही निकालाविषयीची जी क्रिया प्रक्रिया आहे ती काही मी पूर्णपणे ऐकलेली नाही, पण म्हणतात जे आता आपल्याकडूनही समजलं तर तो निर्णय एकतर 7 लोकांच्या खंडपीठासमोर जाईल। आजच्या मितीला जेवढं ऐकलं तेवढं सांगतो, आजच्या मितीला फडणवीस साहेब शिंदे साहेब यांचं सरकार, म्हणजे उद्धव साहेबांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित पुन्हा त्यांचा विचार झाला असता असं जे काही सांगितलं जातं, परंतु राज्यपालांनी घेतलेला निर्णय ह्याच्यावर बऱ्यापैकी ताशेरे उडवलेत आणि 16 आमदारांचा अपात्रतेचा जो इश्यू आहे त्या अजूनही तसा प्रलंबित आहे, त्याच्यावर अजून चर्चा होणार आहे। याचा अर्थ अजूनही विश्वास आहे का 16 अपात्र झाले? तर त्याच्यात मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो का 16 अपात्र झाले तर त्याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेब हे 16 येत आहेत, म्हणजे मग ते सरकार अजूनही तसं टांगणीवर आहे असं म्हणायला हरकत नाही। न्यायालयाने असं देखील म्हटलेलं आहे की शिवसेनेने जे व्हीप नियुक्त केले होते गोगावले त्यांचा सभापतींचा तो निर्णय सुद्धा बेकायदेशीर ते मग त्यावेळेला म्हणूनच ही सगळी प्रक्रिया झाली का, जे केलं होतं मग तो गटनेता म्हणा किंवा प्रतोद म्हणा त्याची नियुक्तीच चुकीच्या पद्धतीने होते। तर त्याच्यात पहिले मी तेच म्हणत होतो, त्याच बेसवर हे 16 आमदार अपात्र झाले। आता तोच प्रश्न आहे तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं क्लिअर कट, कारण व्हीप बजवायला प्रतोद गोगावले साहेब जर चुकीचे आहेत असं कोर्ट म्हणतं तर याचा अर्थ आता गटनेता तो योग्य आहे किंवा नाही आहे गटनेत्यांच्या बाबतीत आता संशय तयार होईल, कारण गटनेता आणि तुमचं प्रतोद हे जर पक्षप्रमुखाने नेमायचे असतात तर आजचा पक्षप्रमुखावर सुद्धा आता ती बाजू येण्याचं नाकारता येत नाही। साहेब एक म्हटलं गेलं की उद्धव ठाकरे जो राजीनामा दिलेला होता तो जर दिला किंवा तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर ते काही अंशी बरोबर सुद्धा आहे। साहेब तसं पहिलं तर शरद पवारांनी देखील ज्या त्याविषयीच्या आपल्या चरित्रामध्ये म्हटलं होतं की आमचा मला विचारून निर्णय घेतला नव्हता, तुम्हाला वाटतं त्यांनी जर विचारून निर्णय घेतला असता तर निश्चितच फायदा आपल्याला कदाचित आज साहेब म्हणतात, म्हणजे त्यावेळेला सुद्धा साहेबांच्या मनात ती गोष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण साहेब साहेब आहेत, साहेब तसं सहज सहज बोलत नसतात, खूप बारकाईनं अभ्यास करतात, कायद्याचा अभ्यास करतात आणि त्यांचं ह्या 60 वर्षातलं जे काही अनुभव आहेत ते सहज सहज म्हणून नाही मिळाले त्यांना। तत्कालीन राज्यपालांच्या देखील निर्णयाला सपोर्ट करून लावलं, कोर्टाने ताशेरे ओढले हो, आता कोर्टाने ताशेरे ओढले त्या बाबतीत आम्ही काही म्हणणार नाही, परंतु झालेली प्रक्रिया चुकीची होती ह्याच्यावरच 16 आमदार अपात्र केले होते, पण प्रत्येकाचं म्हणणं होतं का जे आम्ही केलं ते बरोबर आहे, राज्यपालांनी केलं ते बरोबर आहे, आता कोणकोणी चुकीचं केलंय ते असं साहेब साहेब या सगळी घटनेला पूर्ण 1 वर्ष झालं आहे, 1 वर्षापूर्वी तुम्ही 16 आमदाराचा अपात्र केला होता, आता परत चेंडू ते अध्यक्षांपर्यंत आला आहे कोर्टापर्यंत काय नाही, अजूनही मी निवड ही चर्चा ऐकतो अध्यक्षांपर्यंत आला आहे, पण 16 अपात्र करायचे झालेत नाही झालेत हे अजूनही त्याच्यावरचं भाष्य होणार आहे असं मी ऐकलं। नाही सांगितलंय हे मी तुमच्याकडून नाही ऐकतो किंवा निवड सांगितलं जातं, पण अपात्र करण्याच्या विषयावर अजून चर्चा होणार आहे असंही मी ऐकलंय, का जी चर्चा झालेली आहे ती फक्त एकच का 7 खंडपीठाच्या पुढे जाईल का हा अजून चर्चेचा भाग आहे, शिवाय फक्त निकाल एकच सांगतात किंवा जो परफेक्ट सांगतात तो का एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार हे शाबित आहे, पण 16 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत अजून त्याच्यावरचा निर्णय होणं बाकी आहे, याचा अर्थ तो निर्णय जर समजा अपात्र झाले तर स्थिर कसं सरकार? अध्यक्षांकडे निर्णय म्हटलेला आहे, अध्यक्षांकडे आता नार्वेकर साहेबांची प्रतिक्रिया पाहिली का ते माझ्याकडे येईल असं जे काही मी जसं आता म्हणतो तसं त्यांनी सुद्धा ऐकलेलं नाही अजून का कुणाकडे येईल किंवा काय चाललंय ते कदाचित काही कुठं गर्दीत असतील ते आणि अध्यक्ष नव्हते म्हणून तुमच्याकडे ते सगळे पॉवर होते, आता मी आलो अध्यक्ष आहे म्हणून आता मी सगळे निर्णय घेतो, सुप्रीम कोर्ट माझं तर मत माझं मी सांगत असतो का त्यावेळेला त्या प्रक्रियेत ते नव्हतेच, त्याच्यामुळं मी जर समजा आज तिथं नसतो तर कदाचित ते माझ्याकडं आलं नसतं, पण आजही मी तिथंच आहे आणि म्हणून माझ्यासमोर झालेला निर्णय आजही माझ्यासमोर होईल असा विश्वास आहे। कोर्टाच्या आजच्या निर्णयाने असं वाटतं की सरकारला दिलासा मिळालेला दिलासा मिळाला असं बाहेरून चर्चा होते, पण एक आहे ना दिलासा मिळाला आहे म्हणजे फक्त मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी राजीनामा दिला याचा अर्थ ते शिंदेसाहेब आज मुख्यमंत्री आहेत, पण 16 आमदारांचा अपात्रतेचा निर्णय जर अजून बाकी आहे तर तो जो होईल त्याच्यावर सगळं पुढचं भवितव्य अवलंबून राहील। यापुढची आता प्रक्रिया काय असेल? यापुढची आता सगळ्यांनी वाट पाहायची आहे,
16 आमदारांच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत होते? मी रात्रीच जाणार होतो, तुम्हाला मी रात्रीही सांगितलं का मी रात्री जाणार होतो. एक तर गावी जाईल तरी मी मुंबईला जाईल, कारण ही सगळी गर्दी पाहिल्यावर मी इथं थांबून तुमच्यासारख्याला पळापळ करायला लावणं मला शोभत नाही. पण आज एक कार्यक्रम दुसऱ्या बाजूने एक चांगल्या कार्यालयाचं भूमिपूजन होतं, तर आदिवासी लोकांचं जे प्रशिक्षण किंवा संशोधन केंद्राची आज इमारत किंवा बिल्डिंग किंवा कार्यालय हे पुण्याला आहे आणि आदिवासी हे ठाणा नाशिक किंवा कमिशनर ऑफिस नाशिकला आहे, आदिवासी धुळ्याला आहेत, नंदुरबारला आहेत आणि इथं आज ते कार्यालय सुरू होतं आहे. तर पुढं मागे ते इथं त्याचं सबडिव्हिजन का होईना व्हावं किंवा अशी मागणी आमची सातत्यानं आहे आणि आज आदिवासी विकास मंत्री होते, आपण त्या साक्षीला होते, तिथं तो कार्यक्रम एकदम एक जीवनमरणाचा आदिवासीच्या संशोधनाचा विषय होता, तरुणांच्या लाईफचा विषय होता, म्हणून सगळं सोडून मी थांबलो आणि म्हणून माझी विनंती आहे का तुम्हाला, मी थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो का तुम्हाला इथं यावं लागलं. थँक्यू. नाही नाही, मी गेलो पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.